नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियांशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण उपवास स्पेशल बगरीचा भात म्हणजेच वरईचा भात आणि त्यासोबत चटपटीत अशी शेंगदाणा आणि बटाट्याची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सुरुवातीला आपण वरईचा जो भात आहे तो बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी वरईचे तांदूळ मी इथे घेतलेत म्हणजे बगर घेतलेली आहे आणि या बगरीला एका पातेल्यामध्ये घेतले आता याला दोन तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे काही डस्ट असेल किंवा कचरा असेल धूळ असेल ती पूर्ण निघून जाईल तर दोन तीन पाण्याने मी याला धुवून घेणार आहे तर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित चोळून आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे तर वरई धुवून मी बाजूला ठेवली आहे तर आता इकडं पाणी ठेवूया गरम करण्यासाठी तर एक वाटी वरईच्या तांदळासाठी इथं मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे कारण आपण ही पातेल्यामध्ये बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं पाणी जास्त घ्यायचं जर तुम्ही कुकरला घेत असाल तर दोन दोन ते अडीच वाट्या पाणी पुरेसं होतं तर आता पाण्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ तर एक चमचा मीठ इथं घातले तुम्ही शेंदिलूंचा वापर सुद्धा करू शकता आता पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये वरीचे तांदूळ घालायचे आहेत तर पाण्याला झाकून ठेवलं होतं आता पाण्याला मस्त उकळी आली आहे तर आता यामध्ये आपण जे धुवून घेतलेले वरईचे तांदूळ आहेत ते घालून घ्यायचेत तर नॉर्मल भातापेक्षा वरईचा भात शिजायला खूप लवकर शिजतो खूप कमी वेळ लागतो त्याला दोन दोन ते तीन मिनटामध्ये हा भात छान पाणी शोषून घेऊन फुलतो मस्त तर इथं तुम्ही बघू शकताय पाण्याला मस्त उकळी आली आहे आणि आपला भात शिजत आहे तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून मी हा भात शिजवून घेणार आहे तर यावर थोडीशी प्लेट झाकू या थोडीशी जागा शिल्लक ठेवायची म्हणजे वाफ जायला येईल इतपत आता इथं चार ते पाच मिनटं झाले तुम्ही बघू शकताय पूर्ण पाणी आटलं आहे आणि आपला भात छान शिजलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की यावर झाकण ठेवून याला साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे भात छान मुरतो आणि पूर्ण मोकळा मोकळा होतो तर यावर झाकण ठेवून मी साईडला ठेवलं आहे तर इकडं आपण आमटीची तयारी करूया त्यासाठी दोन मिडियम साईजचे बटाटे इथं घेतलेले आहेत या बटाट्याला तुम्ही हाताने मॅश करू शकता किंवा अशा प्रकारे चमच्यानीसुद्धा थोडंसं तोडून घेऊ शकता आपल्याला पूर्ण मॅश करायचं नाही आहे थोडेसे याचे छोटे छोटे तुकडे असतील तरीही जेव्हा ते खायला आमटीमध्ये दाताखाली येतील तेव्हा खूप छान लागतात तर आता बटाट्याला एका पातेल्यामध्ये घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आमटीसाठी तर एक वाटीफार पाणी इथं घातलेलं आहे मी आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे बटाटा आपला आमटीमध्ये छान एकजीव होईल इकडं गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये तेल घालणार आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता पण मी इथं शेंगदाण्याचा तेलाचा वापर केला आहे तर दोन ते तीन चमचे तेल घातले तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत जिरे आता उपवासाला बरेच जण जिरे खात नाहीत तर तुम्ही नाही घातले तरी चालेल आणि आम्ही हे उपवासाला न बनवता त्याच्या पहिल्या दिवशी बनवत होतो त्यामुळे मी कढीपत्ता टाकलेला आहे तुम्ही कढीपत्ता बिलकुल स्किप करा कारण उपवासाला कढीपत्ता चालत नाही पण इथं उपवासाच्या आदल्या दिवशी मी ही रेसिपी शूट करत होते त्यामुळे थोडासा कडीपत्ता घातला आहे आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे जवळजवळ सात ते आठ हिरव्या मिरच्याची पेस्ट मी इथं वापरलेली आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीचं पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला जे बटाटा आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता ते पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे केलेली आमटी खूप छान आणि चविष्ट लागते नेहमीचे जे तुम्ही आमटी मिक्सरला सर्व एकत्र करून फिरवता त्यापेक्षा ही अतिशय वेगळी आणि झटपट बनते आणि खूप छान लागते आता यामध्ये भाजलेल्या दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालायचे अर्धी वाटी त्याने आपली आमटी छान मिळून येते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या आमटीला आपण उकळण्यासाठी ठेवून देऊया पण त्याआधी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही उपवासाला कडीपत्ता घालू नका मी पहिल्या दिवशी हा व्हिडिओ शूट केला त्यामुळे बाय मिस्टेक मी हा कडीपत्ता घातला आहे आता यामध्ये घातलाय चवीपुरतं मीठ आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्या आमटीला मीडियम गॅसवर उकळून घ्यायचं गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची म्हणजे छान आपली आमटी उकळते आणि त्याला थोडासा दाटसरपणा येतो आणि चवीलाही खूप छान लागते ही आमटी तर एक चार ते पाच मिनिट आपण या आमटीला उकळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आमटीला हलकी हलकी उकळी यायला लागली तर अशाच प्रकारे मी याला चार ते पाच मिनटं उकळून घेणार आहे इथं चार ते पाच मिनटं झालेत आपली आमटी मस्त तयार झाली आहे तर आपली उपवासाची वरईची आम वरेचा भात आणि उपवासाची शेंगदाणा आणि बटाट्याची आमटी बनवून तयार आहे तर आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया गरमागरम भात आणि ही गरमागरम आमटी नक्की ट्राय करा आमटी थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसर नका पुन्हा भेटूया नवीन सोबत धन्यवाद